बालमित्रांनो, आज आपण घातांक या घटकाविषयी माहिती घेणार आहोत। तर घातांक समजून घेण्याआधी आपण काही गोष्टींची माहिती आठवणं खूप गरजेचं आहे। समजा मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्याला चार वय सात वह्या याप्रमाणे चार विद्यार्थ्यांना वह्या वाटल्या, म्हणजे प्रत्येकाला सात सात अशा चौघांना वह्या, पहिल्याला सात, दुसऱ्याला देखील सात, तिसऱ्याला सात आणि चौथ्याला सात, अशा सात सात वह्या चार जणांना वाटल्या, तर ह्याच्या आपल्याला एकूण वह्या किती झाल्या हे काढण्यासाठी आपल्याला सात सात अधिक असं चार वेळा बेरीज करावं लागते। पण हीच बेरीज मी सात ही संख्या चार वेळा आहे म्हणून सात गुणिले चार अशा पद्धतीनं लिहू शकतो। म्हणजे बेरजेचं ही एका संख्येची अनेक वेळा केलेली बेरीज ही गुणाकार रूपामध्ये मांडता येते। तर याविषयी आपल्याला याआधीच माहिती झालेली आहे। आज आपण एका संख्येचा अनेक वेळा केलेला गुणाकार हा कसा लिहायचा हे समजून घेणार आहोत। म्हणजे मला असं लिहायचं आहे की चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार, म्हणजे एका संख्येचा अनेक वेळा केलेला गुणाकार हा कसा लिहायचा हे समजून, एका संख्येची अनेक वेळा केलेली बेरीज ही आपण गुणाकारामध्ये लिहू शकतो। म्हणजे सात ही संख्या चार वेळा बेरीज केल्या म्हणजे सातला चारनं गुणलं, तसं चार हा संख्येचा चार गुणिले चार गुणिले चार असा पाच वेळा केलेला गुणाकार हा सोप्या रूपामध्ये कसा लिहायचा, तर चार ही संख्या किती वेळा आहे बघा, एक दोन तीन चार पाच, म्हणजे चार ही संख्या पाच वेळा घेऊन गुणाकार केलेला आहे। तर हा गुणाकार सोप्या पद्धतीनं किती कोणत्या संख्येचा वारंवार गुणाकार केलेला आहे, चारचा, किती वेळा केलेला आहे, पाच वेळा। तर चार लिहायचं आणि त्याच्या डोक्यावरती थोडंसं उजव्या बाजूला पाच लिहायचं, म्हणजे चार ही संख्या पाच वेळा गुणाकार केलेला आहे। तर ह्या संख्येला गुणाकाराचे घातांकित रूप म्हणायचं, म्हणजे घातांकित संख्या याला म्हणतात, घातांकित संख्या। बघा ही घातांकित संख्या आहे। तर या घातांकित संख्येमध्ये ह्या खालच्या संख्येला काय म्हणायचं आणि वरच्या संख्येला काय म्हणायचं, तर यामध्ये चार हा पाया आहे, चार हा पाया आहे आणि पाच ही संख्या घातांक आहे, पाच हा घातांक। बघा पुन्हा सांगतोय, एखाद्या संख्येचा वारंवार केलेला गुणाकार हा अशा पद्धतीने घातांकित रूपामध्ये लिहितात, म्हणजे गुणाकाराचे घातांकित रूप लिहितात येतं, त्यामध्ये खाली जी संख्या वारंवार आलेली आहे ती खाली लिहायची आणि किती वेळा ती संख्या आलेली आहे ती वरती लिहायची। अशा पद्धती संख्येला घातांकित संख्या म्हणायचं, खालच्या संख्येला म्हणायचं पाया आणि वरच्याला म्हणायचं घातांक। आता याचं वाचन कसं करायचं, म्हणजे चारच्या वरती पाच लिहिलं आहे तर त्याचं वाचन दोन प्रकारे करता येते। पहिला प्रकार आहे चारचा घातांक पाच, किंवा दुसरा प्रकार आहे चारचा पाचवा घात। बघा दोन प्रकारे या ठिकाणी वाचन आपल्याला याचं करता येईल। चारचा घातांक पाच किंवा चारचा पाचवा घात, बघा चारचा घातांक पाच किंवा चारचा पाचवा घात। ओके, तर एखाद्या संख्येचा वारंवार केलेला गुणाकार आपण घातांकित रूपामध्ये लिहू शकतो, खालची जी संख्या असते ती वारंवार आलेली संख्या आणि वरची संख्या असते ती किती वेळा संख्या आलेली आहे त्याचं ती निर्देशित करते। चार हा पाया आहे, पाच हा घातांक आहे, चारचा पाचवा घात किंवा चारचा घातांक पाच, अशा पद्धतीने दोन प्रकारे आपण याचं वाचन करू शकतो। तर या घातांकित याच्यावरती प्रश्न काय पडू शकतो तुम्हाला, तर यामध्ये पाया ओळखा, घातांक ओळखा, किंवा दिलेली घातांकित संख्या गुणाकार रूपामध्ये लिहा। आता गुणाकार रूपामध्ये कशी लिहायची, तर पाया जो आहे तो किती वेळा आहे, पाच वेळा, चार गुणिले चार गुणिले चार असं पाच वेळा लिहायचं आहे, म्हणजे ते गुणाकार होत। आता याच्यावरती घातांकित संख्येची किंमत काढा म्हणून देखील येतं। तर घातांकित संख्या पहिल्यांदा गुणाकार रूपामध्ये लिहून घ्यायची आणि गुणाकार रूपामध्ये लिहिल्यानंतर त्याचा गुणाकार करायचा, म्हणजे कसा, तर चार इंचोक सोळा, चार इंचोक सोळा गुणिले चार, म्हणजे चार इंचोक सोळा, सोळा इंचोक चौसष्ट, चौसष्टला गुणिले चार करायचं, त्याचं उत्तर येणाऱ्याला पुन्हा चार, किंवा आपण आता करून बघूया सोप्या पद्धतीने कसं करताय, चार इंचोक सोळा हे तर चार इंचोक सोळा गुणिले चार, हे सोळा गुणिले सोळा गुणिले चार, पहिल्यांदा सोळा गुणिले सोळाचा गुणाकार करून घेऊया, सोळ सकळ शहाण्णव, हाचाल नऊ, सोळा एक सोळा, सोळा नऊ पंच दोनशे छप्पन, सोळाचा वर्ग दोनशे छप्पन गुणिले
राहिलेलं चार, चार सक्क 24 हात चाले दोन, चार आपण 24 आणि दोन 22 हात चाले दोन, चार दुने 8 आणि दोन 10। तर चारचा घातांक 5 म्हणजे चारचा पाचव्या घाताचं उत्तर किती आलेलं आहे 1024। तर अशा पद्धतीने घातांकी संख्येची ही किंमत आहे। म्हणजे प्रश्न काय काय पडतात बघा, दिलेली घातांकी संख्या गुणाकार रूपामध्ये लिहा, घातांकी संख्येमधील पाया ओळखा, घातांकी संख्येमधील घातांक ओळखा, घातांकी संख्या गुणाकार रूपात लिहा किंवा घातांकी संख्येची किंमत काढा। किंमत काढा म्हणजे गुणाकार रूपात लिहून गुणाकार करायचा आणि त्याची येणारी किंमत म्हणजे घातांकी संख्येची किंमत असणार आहे। आपण यावरती आधारित आणखी उदाहरणं पाहूया। बघा या ठिकाणी ए च्या वरती अशा पद्धतीनं यम लिहिलं, तर याचं वाचन एचा यम वा घात अशा पद्धतीनं करता येईल, किंवा एचा घातांक यम। बघा दोन प्रकारे याचं वाचन करता येईल, एचा यम वा घात किंवा एचा घातांक यम। तर अशा पद्धतीने या घातांक संख्येचं वाचन करता येईल। या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की यम ही जी संख्या आहे, यम ही संख्या नेहमी नैसर्गिक संख्याच असते। यम ही नैसर्गिक संख्या, घातांक हा नेहमी नैसर्गिक संख्याच लिहिला पाहिजे, तरच आपल्याला त्याचं घातांक संख्येचं उत्तर काढता येईल। एचा यम वा घात, त्या ठिकाणी यम ही नैसर्गिक संख्या असते। ओके, तर एक उदाहरण पाहूया। आता 7 चा 3 घात याचं वाचन कसं करणार, 7 चा घातांक 3, 7 चा घातांक 3, किंवा दुसरा प्रकार कसा आहे, 7 चा 3 घात, 7 चा 3 घात। आणखी कसं वाचन करता येईल या ठिकाणी, तर दोन प्रकार, 7 चा घातांक 3 किंवा 7 चा 3 घात। याच पद्धतीनं ह्या घातांकी संख्येचं गुणाकार रूप लिहा म्हटलं, म्हणजे 7 चा 3 घाताचं गुणाकार। तर पाया किती आहे, 7, किती वेळा आहे, 3 वेळा, म्हणजे तो 3 वेळा ती संख्या लिहायची, हे झालं याचं गुणाकार रूप। आता गुणाकार रूपावरून किंमत काढा म्हटलं तर 7 7 49 49 × 7 आपण इथं कसा गुणाकार करून पाहूया, 49 × 7, 7 9 63 7 4 6 7 6 28 28 × 3 31। तर नाही 28 या ठिकाणी 6 चालेलं आहे, 7 9 63 7 4 6 7 6 28 28 × 6 या ठिकाणी 34, तर 343 असं त्याचं आपल्याला उत्तर आलेलं आहे। तर ही झाली या घातांकी संख्येची किंमत। ह्यामध्ये पाया किती आहे, पाया आहे 7, पाया 7 आणि घातांक 3, किंवा घातांक म्हणू शकतो, घात म्हणू शकतो, घातांक 3। तर अशा पद्धतीनं एखाद्या प्रश्नावरती एवढे प्रश्न विचारू शकतात, त्याचं वाचन, गुणाकार रूप, किंमत किंमत आणि त्या संख्येतील पाया आणि घातांक। तर अशा पद्धतीनं आपल्याला घातांकित संख्येवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात। आता नेहमी नैसर्गिक संख्येंचाच घातांक असतो का, तर याच्यापेक्षा काय वेगळं असतं का, तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे। आता परिमेय संख्येच्या संदर्भात घातांक कसा शोधायचा हे आपण पाहू। परिमेय संख्येचा घातांक ऋण 2/3 चा 4th घात। बघा प्रश्न काय, ऋण 2/3 चा 4th घात आणि याची किंमत काढायची आहे। तर ऋण 2/3 × ऋण 2/3 × ऋण 2/3 आपल्याला लिहावं लागेल। आता 4th आहे, इथं मी 3रा जरी केला तरी चालेल, ऋण 2/3 चा 3रा घात। तर हे मला 3 वेळा लिहायचं आहे, ऋण 2/3 × ऋण 2/3 × ऋण 2/3, याची किंमत किती होणार,
बेदोनी चार, ऋण ऋण धन झालं, चार गुणिले ऋण दोन, चार दुने आठ, धन आणि ऋण संख्येचा गुणाकार झाला ऋण, तीन त्रिक नऊ, नऊ त्रिक सत्तावीस। तर ऋण दोनशे तीनचा तिसरा घात या ठिकाणी आपला आलेला आहे ऋण आठ छेद सत्तावीस। ऋण संख्या निगेटिव्ह संख्या ऋण संख्येचा विषम घात असेल तर त्याचं उत्तर ऋण येतं आणि सम घात असेल तर त्याचं उत्तर येतं धन। हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आता एखाद्या संख्येचा पहिला घात म्हणजे काय असतं, म्हणजे सातचा पहिला घात किती येणार, तर सातचा पहिला घात सातच, एकोणतीसचा पहिला घात किती येणार तर एकोणतीस येणार, म्हणजे कोणत्याही संख्येचा पहिला घात हा तोच येतो, तो लिहिला जात नाही। म्हणजे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की ज्यावेळी घातांक हा एक असतो त्यावेळी तो लिहिला जात नाही, कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे स्वतः तीच संख्या असते। तर यावर आधारित आपल्याला सराव संचमधील प्रश्न सोडवायचे आहेत। घातांकित संख्या म्हणजे काय आपण समजून घेतलं, पाया म्हणजे काय आहे, घातांक म्हणजे काय, घातांकित संख्येचं गुणाकार रूप कसं लिहायचं, घातांकित संख्येची किंमत कशी काढायची आणि त्याचबरोबर घातांकित संख्येचं वाचन कसं करायचं, त्याचबरोबर परिमेय संख्येचा घातांक काढताना काय क्रिया करायची आणि कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे स्वतः तीच संख्या असते एवढ्या बाबी आज समजून घेतल्या। तर यावर आधारित सर्व प्रश्न तुम्हाला अगदी सहजतेने सोडवता येतील। धन्यवाद।